एकीकडे जलांग्यांची गाडी मुंबईच्या दिशेनं सुसाट निघालेली असताना आता एक वेगळी बातमी आहे ट्रेन विषयीची. देशात आज एक मोठा रेल्वे अपघात होता होता राहिला. एक मालगाडी चक्क चालक नसताना 80 किलोमीटर धावली. सुदैवानं कुठलाही अपघात झाला नाही. जम्मूच्या कथुआवरून ही ट्रेन आपोआप सुरू झाली आणि बरंच अंतर उतार असल्यानं तिचा वेग वाढत गेला आणि शेवटी तो 100 किलोमीटर प्रति तासावर पोहोचला. अखेर या ट्रेनला पंजाबच्या उंची बस्सी इथं इमर्जन्सी ब्रेक लावत थांबवण्यात आलं. चालक नसताना ट्रेन सुटल्याचं कळताच रेल्वे प्रशासनानं सर्व रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचे आदेश दिले. तसंच तरुळावर कुठलीही ट्रेन येणार नाही याची देखील खबरदारी घेतली. मेकॅनिकल पद्धती वापरून ट्रेनचा वेग कमी करण्यात आला आणि अखेर तिला थांबवण्यात यश आलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.